भारतीय कापूस आणि कापडाला वाढलेली मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारातली दरवाढ, तसंच सरकी आणि सुताचेही दर सुधारल्यानं कापसाच्या दरात तेजी आली आहे. बुधवारी निवडक बाजारात कापूस दरानं 9,500 रुपयांचा टप्पा गाठला होता. देशातल्या महत्त्वाच्या बाजारात काय दर मिळालाय, आवक कशी सुरू आहे याची सविस्तर माहिती घेऊच, पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायचं तेवढं मनावर घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला लाईक करायलाही विसरू नका आणि आमच्या इंस्टाग्राम पेजलाही नक्की फॉलो करा. देशात यंदा कापूस उत्पादन 360 लाख गाठी होणार आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र पाऊस, गुलाबी बोंडाळी आणि बदलत्या वातावरणामुळे कापूस उत्पादन एवढं होण्याची शक्यता नाही असं जाणकारांनी सांगितलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढते, तसंच वाढत्या मागणीसोबत दरातही सुधारणा होते. इंटरनॅशनल कॉटन एक्सचेंजवर कापसाचे वायदे 110 सेंटपेक्षा जास्त आहेत. बुधवारी मार्चचे वायदे 111.270 सेंट प्रतिपाऊंड झालेत. तसंच देशांतर्गत बाजारात सरकीच्या दरानं 3,500 टप्पा गाठलाय. तर सरकी पेंड्याचे दरही 3,000 वर आहेत. तसंच सुताच्या दरातही तेजी आहे. बाजारातल्या या सगळ्या घडामोडींचा कापसाच्या दरावर परिणाम झालाय. बुधवारी अनेक बाजारांमध्ये कापसाच्या दरानं 9,500 टप्पा गाठला होता. मागच्या 3 दिवसांपासून कापूस दराची झळाळी वाढली आहे. आता निर्यातीसाठीच्या 6 वाणाच्या कापसाचे दर काय राहिले ते बघूयात. अहमदाबाद जिल्ह्यातल्या धांदुका बाजारात किमान 7,000 तर कमाल 9,685 रुपये दर मिळालाय. तर छोटीला बाजारात किमान 5,000 तर कमाल 8,500 रुपयांचा व्यवहार झालेत. बोडेली इथे 6 वाणाच्या कापसाला किमान 8,100 तर कमाल 9,251 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. आता पाहूयात इतर वाणाच्या कापसाला मिळालेले दर. गुजरातच्या ध्रोल बाजारात कापसाला किमान 7,075 रुपये तर कमाल 9,260 रुपये दर मिळालाय. तर धारोजी बाजारात किमान 6,830 रुपये तर 9,505 रुपयानं कापसाचे व्यवहार झालेत. महाराष्ट्रातल्या सावनेर बाजारात किमान 8,650 रुपये तर कमाल 8,725 रुपयानं कापूस विकला गेला. तर किनवट बाजारात किमान 8,400 ते कमाल 8,630 रुपयानं कापसाचे व्यवहार झालेत. राजस्थानमधल्या गंगानगर इथे कापसाला किमान 7,700 तर कमाल 9,450 रुपये दर मिळालाय. तर हनुमानगड इथे किमान 8,780 रुपये तर 9,463 रुपयानं कापसाचे व्यवहार झालेत. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते संपवत. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.